नमस्कार। गेल्या काही वर्षांमध्ये स्क्रीनच्या युजेसमुळे मोठ्या प्रमाणामध्ये डोळ्यांचे आजार वाढू लागले आणि त्या माध्यमातून साहजिकच डोळ्यांच्या विकारांवर होणारा खर्च देखील वाढू लागला आणि बऱ्याचदा हा जो खर्च आहे हा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला। नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन ठाणे शहरातील डॉक्टर रजनी भशिलकर यांनी त्यांच्या नेत्रम आय केअरच्या माध्यमातून फक्त 12,000 रुपयामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन करून देण्याचं ठरवलं आहे आणि अनेकांना ज्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करणं महागडं वाटतं त्याच्यामुळे ते चालढकल करत असतात आणि त्याचा परिणाम फायनली त्यांच्या दृष्टीवर पडतो। अशा सगळ्या नागरिकांसाठी, अशा सगळ्या पेशंटसाठी डॉक्टर रजनी भशिलकर यांची ही योजना अक्षरशः वरदान ठरणार आहे। नेमकं 12,000 रुपयामध्ये फक्त मोतीबिंदूचं ऑपरेशन त्या करत आहेत। आपण डॉक्टर रजनी भशिलकर यांच्याशी बातचीत करीत आहोत। मॅडम, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत। मला सांगा, तुम्ही फक्त 12,000 रुपयामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन करत आहात। एकीकडे मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या प्रायझिंग असते, खूप खर्च येतो, त्यामुळे अनेकदा चालढकल केली जाते, पण तुम्हाला हे कसं काय शक्य होतं आहे? कुठल्या प्रकारच्या लेन्सेस तुम्ही यासाठी वापरत आहात आणि हे ऑपरेशन इतर ऑपरेशन्सच्या एवढंच फलदायी ठरत आहे, हे खरं आहे का? तर कसं आहे की मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही खूप आता महाग झालेली आहे। इतर प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जर तुम्ही बघितलं तर लेन्सेसचे प्राईस वगैरे खूप वाढले आहेत। तर एक सर्वसामान्य माणसांनाही ते परवडायला पाहिजे म्हणून आपण एक 12,000 ते 15,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया इथे सुरू केली आहे की प्रायव्हेटमध्येही ह्या लोकांना ही सुविधा एक व्यवस्थित एन्व्हायरमेंटमध्ये एक चांगल्या ओटीमध्ये मिळेल। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन, कारण अनेक रुग्णांना या सगळ्याचा फायदा होणार आहे। पण ज्यावेळेस तुम्ही फक्त 12,000 ते 15,000 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्ही एका डोळ्याचं ऑपरेशन करून द्यायचं म्हणताय, त्यावेळेस लोकांच्या मनात साहजिकच हा प्रश्न निर्माण होतो की हे जे ऑपरेशन आहे हे तेवढं दर्जेदार असणार आहे का? यामध्ये ज्या लेन्सेस वापरल्या जातील या तेवढ्या दर्जेदार असणार आहेत का? काय सांगाल, नेमक्या या लेन्सेस कुठल्या आहेत? लेन्सेस ह्या बेसिकली कसं असतं की आपला मोतीबिंदू डोळ्यात पिकतो, ओके, हा मोतीबिंदू आपण काढतो आणि त्याच्याच जागी आपण लेन्स टाकतो जेणेकरून पेशंट्सला व्यवस्थित क्लिअर दिसतं। या लेन्स बऱ्याच प्रकारचे असतात, इंडियन, इम्पोर्टेड, कुठल्या कुठल्या लेन्स लावल्यानंतर आपल्याला अजिबात चष्म्याची गरज नाही लागत, कुठल्या कुठल्या लेन्स लावल्यानंतर पण चष्म्याची गरज, तर ह्यांचे रेंजेस वेगळे असतात। बट डेफिनेटली इथे जे 12,000 आणि 15,000 पण जे ऑपरेशन्स होतात, आपण एकदम साध्या लेन्स अजिबात वापरत नाहीत, कारण आपल्याला शेवटी पेशंटला विजन द्यायचं आहे। त्यामुळे इकडचे जे लेन्सेस आहेत ते सगळे इंडियन हाय क्वालिटी किंवा इम्पोर्टेड हाय क्वालिटी लेन्सेस आहेत। करेक्ट। तर या आहेत डॉक्टर रजनी मशिलकर, त्यांच्या नेत्रम आय केअरच्या माध्यमातून त्यांनी फक्त 12,000 रुपयामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याचं ठरवलेलं आहे। लोकमान्यनगर परिसरामध्ये त्यांचं हे संपूर्ण क्लिनिक आहे। लोकमान्यनगर येथील जगदाळे यांची जी मोठी इमारत उभी राहिलेली आहे, अगदी त्याच्या बाजूलाच नेत्रम आय केअर आहे। अतिशय सुसज्ज अशा प्रकारचा हा डोळ्यांचा दवाखाना आहे। सर्व प्रकारची आधुनिक यंत्रसामुग्री या ठिकाणी आहे आणि डॉक्टर रजनी भशिलकर या देखील उच्च विद्याविभूषित आहेत। मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की यासाठीच्या ज्या तुम्ही लेन्सेस वापरत आहात त्या लेन्सेस कुठल्या आहेत? मॅडम, माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की या ज्या लेन्सेस आपण वापरतो आहोत त्या लेन्सेस किती काळ टिकतात? ह्या लेन्सेस आर लाईफ लाँग लेन्सेस। असं नाही आहे की तुम्ही आत्ता ऑपरेशन केलं आणि 1-2 वर्षात किंवा 3 वर्षात किंवा 5 वर्षात लेन्सेस बदलावे लागतील, नाही। म्हणूनच आपण चांगला विचार करूनसुद्धा ऑपरेशन करायला पाहिजे, कारण ह्या लेन्सेस जे आहेत हे लाईफ लाँग लेन्सेस आहेत। तर डॉक्टर रजनी म्हशिलकर यांच्याकडनं हे ऑपरेशन स्वस्तात जरी होत असलं तरी त्यासाठी ज्या लेन्सेस वापरल्या जात आहेत त्या लेन्सेस या तेवढ्याच दर्जेदार आहेत, तेवढ्याच ताकदीच्या आहेत, अगदी आयुष्यभर तुम्ही या लेन्सेस वापरू शकणार आहात। या ठिकाणी आपण स्क्रीनवर जे काही क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही थेट डॉक्टर रजनी म्हशिलकर यांच्याशी संपर्क साधू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता। मॅडम, माझा तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की ज्यावेळेस हे ऑपरेशन होईल त्याच्यानंतर किती दिवस रुग्णाला ॲडमिट राहावं लागणार आहे? ऑपरेशनला 1-15 ते 20 मिनटं लागतात ओव्हरऑल सगळं मिळून, आणि हे ऑपरेशन बिनटाक्याचं
बिन इंजेक्शनचं ऑपरेशन आहे. पेशंटला ॲडमिशन फक्त 2 तास लागतो इथे आपल्या क्लिनिकमध्ये. 2 तासानंतर पेशंटला घरी पाठवतो. पेशंट इज हेल अँड हार्टी, तो एकदम चांगला चालत घरी जातो. ते बाकीच्या शस्त्रक्रियांसारखं नाही आहे. हे एकदम लाईक पेशंटची लाईफ खूप इझी झाली आहे ह्या शस्त्रक्रियाने. तर मॅडम, नॅचरली हे एक डे प्रोसिजर आहे असं तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय, ॲडमिट होण्याची गरज नाही. पण याच्यानंतर ज्यावेळेस हे ऑपरेशन होतं, या ऑपरेशननंतर कशा प्रकारची काळजी रुग्णांनी घ्यायला हवी, काय सांगाल? ओके, तर पहिले 2-3 दिवस ह्या सर्जरीनंतर हे खूप महत्त्वाचे असतात, कारण इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. आपण बाहेर असतो, जखम जरा उघडी असते, त्यामुळे पहिले 2-3 दिवस पेशंटला आम्ही म्हणतो की तुम्ही घराच्या आतच थांबा, जास्त फार बाहेर फिरू नका. व्यवस्थित ड्रॉप्स जे डॉक्टर्सने प्रिस्क्राईब केले आहेत ते ड्रॉप्स व्यवस्थित टाईम टू टाईम टाकत राहा. गॅसच्या जवळ 1-3 दिवस जायचं नसतं. डोळ्यात धूळ, माती, पाणी ही जाऊ नाही द्यायची. बाकी तुम्ही रेग्युलर लाईफस्टाईल तुमची कंटिन्यू करू शकता. तुम्ही वॉकला वगैरे हे 3 दिवसाच्या नंतर आरामात जाऊ शकता. अँड बाय 7 डेज तुम्ही अगदी फिट राहता. तुम्ही कामावर बाहेर ट्रेनने प्रवास, बसने प्रवास हे सगळं करू शकता. निश्चितपणे एक हे सगळे झाले क्युरेटिव्ह मेजर झाले. परंतु जर आपल्याला मृत्यूबिंदू होऊच द्यायचा नसेल तर नेमकी काय काळजी घेतली गेली पाहिजे, आणि ज्यावेळेस मोतीबिंदू झालाय असं समजतं त्यावेळेस कुठल्या प्रकारची लक्षणं रुग्णामध्ये आढळून येतात, काय सांगाल? तर बेसिकली मोतीबिंदूमध्ये आपली नजर कमी होणं हे मेन लक्षण असतं. ह्याच्या व्यतिरिक्त पेशंटला कधी डबल दिसणं, कधी डोळ्यातून पाणी येणं, एकंदरीत एक टोटली स्ट्रेन, थोडंसं डोळ्यावर काहीतरी डिस्कम्फर्ट, आपला डोळा बरोबर नाही हे ही एक फिलिंग येणं हे असतं मेनली, की नजर कमी व्हायला लागते पेशंटची. तर ह्यावेळेस आपण डॉक्टरांना दाखवून द्यायला पाहिजे, कारण समजा मोतीबिंदू असला तर तो पिकेपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे. तो टाईमवर ऑपरेशन केलं मोतीबिंदूचं तर त्याची रिकव्हरी छान होते, त्याचं रिझल्ट चांगले पडतात, डॉक्टरांनाही ऑपरेशन सोपं जातं, 1-15 मिनिटात ऑपरेशन व्यवस्थित होतं. मॅडम, तुम्ही आठवड्यातनं एकदा चॅरिटेबल ओपीडी देखील घेता, अनेक गरजूंना त्याचा फायदा होतो, त्याविषयी सांगा. आपले जे रेट्स आहेत ते ऑलरेडी ओपीडीचे कमी आहे, पण तरी एक गुरुवारी आपण ओपीडीचे रेट्स अजून कमी केलेले आहेत. चॅरिटेबल ओपीडी बेसिकली एक सर्वसामान्य माणसाला परवडायला हवं प्रायव्हेटमध्ये ओपीडी, अगेन त्याच्यासाठी आपण ही ओपीडी ठेवली आहे, ज्याच्यात रेट्स ऑलमोस्ट हाफ रेट्स आपण ठेवले आहेत ओपीडीचे. तर मॅडम, आपण या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतो आहोत. मला सांगा, जाता जाता ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? की आपलं हे क्लिनिक प्रायव्हेट क्लिनिक आहे, हे तुमच्यासाठीच आहे. तुम्ही इथे ह्या, आपली जी सर्व्हिसेस आहे ते अवेल करा. आपले जे ऑफर्स आहे, गुरुवारचे जे ऑफर्स आहे किंवा जे मोतीबिंदूचे आपण एक ऑफर्स घेऊन आलो आहे, हे सगळं तुम्ही यूज करून घ्या, युटिलाइज करा, आणि तुमचे डोळे एकदम छान मस्त ठेवा. तर या होत्या डॉक्टर रजनी म्हशेलकर. डॉक्टर रजनी म्हशेलकर यांनी केवळ 12-15 हजार रुपयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून द्यायची एक विडा उचललेला आहे. हे शिवधनुष्य आहे, कारण याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जे गरगरीब रुग्ण आहेत, सामान्य रुग्ण जे आहेत त्यांना फायदा होणार आहे. आणि निश्चितपणे स्क्रीनवर जे क्रमांक आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही मॅडमशी थेट संपर्क साधू शकता, थेट बोलू शकता. मॅडम आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.